हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग, आतापर्यंत 300 मिलीमीटर पावसाची नोंद, मुसळधार पावसामुळे सकाळ 17 मधील शाळांना सुट्ट्या। मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कर्जत कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू। मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प, कर्जत बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द। मुसळधार पावसाचा हार्बर रेल्वेला फटका, हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, पनवेल ते वाशी दरम्यानची वाहतूक सुरू। मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका, रेल्वे खोळंबल्यानं डोंबिवली ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रद्द, जोरदार पावसामुळे डेक्कन क्वीन सिंहगड प्रगती एक्सप्रेस रद्द। गोरेगावमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस, गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रस्त्यावर पाणी तुंबलं, अनेक वाहनं पाण्याखाली। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, तर प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। चिपळूणला पावसाचा तडाखा, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागामध्ये पाणी वाढण्याचा धोका। रत्नागिरी जिल्ह्यामधला पावसाचा जोर ओसरला, मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार। वरळी हिटअँड्रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्यासह चालकाला अटक, कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर काल मिहीर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। अपघातानंतर मिहीर शहा फरार, गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती, मिहीर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। पंतप्रधान मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार, दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।